नमस्कार, आज आपण बघणार आहोत खाडीतील हे मोदगे मासे ह्यांची रेसिपी। तर इथे सर्वप्रथम हे सर्व मासे मी स्वच्छ पाण्यातून धुवून घेतले आहे। आता एका कढईमध्ये तेल घ्या। तेल गरम झाल्याबरोबरच आपण याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि दोन मिरची। सर्व परतून घ्या। आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर छान अशी परतून झाल्यानंतर थोडंसं हिंग, हळद, दोन चमचे लाल तिखट मसाला, चवीपुरतं मीठ, सर्व मिक्स करून घ्या। साफ केलेले हे मोदगे मासे आता ह्याच्यामध्ये कोकम आणि आता हे सर्व अलगदपणे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये घाई करू नका, कारण हे मासे खूपच नाजूक असतात। तर आपल्याला अलगदपणे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। अर्धा कप होईल इतपत पाणी। आता हे थोडंसं आपल्याला हलवून घेऊन वरच्यावरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। एकदम तुम्ही मिक्स करायला जाऊ नका। तुम्ही थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर टाका किंवा नका टाकू चालेल। झाकण द्या आणि आता आपण एक उकळी येईपर्यंत ह्याच्यावर झाकण देणार आहोत। उकळी आल्यानंतर आता ह्याच्यावर थोडीशी धणेपूड घ्या आणि धणेपूड आपल्याला अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे, जास्त पळी मारायची नाही। 2 मिनिटांकरिता परत एकदा झाकण द्या। तयार आहेत आपले हे मोदगे मासे। तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि घरच्यांना खायला द्या। जरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये।